खासदारी केली आणि 20 तारखेला पळून गेले। त्यातले दोघे तिघे म्हणजे नितीन देशमुख आणि कैलास पाटील परत आले। आता त्याच्यात एक आणखीन एक मुद्दा तो नंतर सांगेन सुचला तर, पण त्या गद्दारांनी शिवसेनेवरती दावा करावा हे अत्यंत नीचपणाचं आणि विकृत असे कृत्य आहे। त्यांनी एकतर अपात्रतेचा फैसला हा आधी व्हायला पाहिजे, कारण आधी हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे जुलै महिन्यामध्ये हे घडलं, जून महिन्यात, जुलै महिन्यामध्ये हा गद्दार गट जो आहे तो निवडणूक आयोगाकडे गेला आणि त्यांनी शिवसेनेवरती दावा केलेला आहे। तत्पूर्वी जे काय घटनेमध्ये लिहिलेलं आहे, मग आर्टिकल 10 असेल आणखीन काय असेल, मी काय घटनेचा अभ्यासक नाही आहे, पण काही घटना तज्ञांशी जे काही बोललो आणि काही घटना तज्ञांनी उघड मत व्यक्त केलेलं आहे त्या मताप्रमाणे अपात्रतेचा निर्णय हा लवकर व्हायला पाहिजे आणि तो निर्णय काय असेल हे त्या घटना तज्ञांनी साधारणतः मत व्यक्त केले त्याच्यात सांगितलेलं आहे। मग मुद्दा हाच आहे की ते जर का अपात्र होणार असतील आणि अपात्र होण्यास लायक असतील, पात्र असतील, तर मग हा दावा त्यांचा निवडणूक आयोग कसा काय गृहीत धरू शकते? मग जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल लागत नाही त्याच्या आधी हा निकाल लागू नये असं आमचं मत आहे। हे सगळ्या घटना तज्ञांचं मत आहे। म्हणून परत सांगतो की कोंबडा अधिक अंडं त्याचा शोध लागले असं म्हणतात, मग पुन्हा कोंबडं कोणतं आणि अंडं कोणतं हा सुद्धा शोध लावण्याचा विषय येऊ शकेल। आणि मला असं वाटतं की सध्या एकूण जे काही देशात वातावरण सुरू आहे, अगदी सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा आपल्या एका अंगठ्याखाली किंवा अंकुश त्याच्यावरती ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, हे एक आरोग्यदायी लोकशाहीचं लक्षण नाही। आमची अपेक्षा हीच आहे की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लवकर लागला पाहिजे आणि ज्याप्रमाणे निवडणूक आयोगाने आम्हाला जे जे काही सांगितलं ते आम्ही पूर्ण केल्यानंतर, हे आता सगळं निवडणूक आयोगाच्या हाताशी आहे, ते कोणत्याही क्षणी आयोग निकाल जाहीर करू शकतात, पण तो निकाल जाहीर केला आमच्या बाजूने असेल त्यांच्या बाजूने असेल तो भाग वेगळा, पण उद्या कोर्टात हे अपात्र झाले तर ते काय होणार? आणि परत एकदा सांगतो की विधिमंडळ आणि संसदीय लोकप्रतिनिधींच्या आधारावरती जर का पक्षाचं भवितव्य ठरणार असेल तर उद्या कोणीही पैसेवाला पक्ष पैशाच्या आधारावरती असे विकत घेऊन पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकेल आणि ही आपल्या देशामध्ये सगळ्यात घडलेली वाईट घटना असेल। आणि म्हणून मला असं वाटतं की क्रमवारी सगळी आम्ही दिलेली आहे। आणखीन काही मुद्दे असतील तर, कारण याच्यामध्ये सुभाष देसाई आहेत, अरविंद आहेत, अनिल देसाई, विनायक राऊत आहेत, अनिल परब आहेत, आमचे काही वकील आहेत, हे सगळेजण सर्वोच्च न्यायालय असेल किंवा निवडणूक आयोग असेल इकडे रोजच्या रोज संपर्क ठेवून आहेत। त्यांच्या सूचनेवर हुकूम आम्ही सगळं जे काही तिकडे सादरीकरण करायचं आहे, मग ते तोंडी असेल, लेखी असेल,